शेतकं मिळाली आहेत आज बाजारामध्ये, बऱ्यापैकी मोठी आहेत. तर आपण अर्धी फ्राय करणार आहोत आणि एक एक शेतकाची आपण चटणी बनवणार आहोत, म्हणजे रस्सा राईसबरोबर. आणि चार आपण फ्राय करणार आहोत, टोटल सहा आहेत. पाच आपण फ्राय करणार आणि एक आपण रश्श्यामध्ये टाकणार आहोत. पण त्यापूर्वी एकदम चवीला छान लागतात शेतकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. ही शेतात मिळतात म्हणून शेतकं म्हणतात असं बोलतात, म्हणजे त्याचं नाव. पण ही शेतातली नाही आहेत, ही समुद्रातली आहेत. आणि शेतकांना एक वेगळी चव लागते आणि वेगळ्यावेगळ्या शेतकामध्ये प्रकार खूप आहेत. आता आपण जाडं मीठ लावून एक चांगलं चोळून 5 मिनटं ठेवून देणार आहे आणि नंतर ती स्वच्छ धुवून देणार आहे. आणि त्याच्यानंतर पहिला आपण रस्सा बघूया आणि नंतर फ्राय कसं करायचं ते पाहूया. रश्श्याची तयारी आपण केली आहे. साहित्य दाखवते काय काय घेतलं आहे ते. अर्ध वळ, त्याच्यातलं अर्ध ओलं खोबरं घेतलं आहे. धने 1 चमचा, अर्धा चमचा बडीशेप, साधारण 1/2 चमचा मेथी दाणे. मेथी दाण्याने ना फिश कढीला एक आंबट असल्यामुळे एक चव येते. संकेश्वरी मिरच्या 4-5 घेतल्या. तिखट कसं हवं त्याप्रमाणे आवडीप्रमाणे घ्या. बेडगी नाही, संकेश्वरी आहे. संकेश्वरीला चव असते, मे महिन्यातच मिळतात, त्यामुळे घेऊन देठ काढून फ्रीजमध्ये ठेवल्या तर तुम्हाला वर्षभर वापरता येतात. अर्धा कांदा घेतलाय, नंतर लसूण पाकळ्या 7-8 घेतल्यात, 1 टोमॅटो घेतला. हे आणा एकदम मस्त बारीक आपण मऊ वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. मी ह्यावेळी चिंच घालणार आहे आंबटसाठी आणि ती मी भिजत घातली आहे. तर चिंचेचा कोळ घालणार आहे. फोडणीसाठी घेतलाय कढीपत्ता, चिरलेला लसूण आणि अर्धा कांदा. अर्धा कांदा वाटण्यात घेतला, अर्धा कांदा मी फोडणीसाठी घेणार आहे. थोडीशी हळद, ओली हळद असेल तुमच्याकडे तर ती वापरा. आणि हे सगळं आता मऊ वाटून घ्यायचं आहे. वाटतानाच मी त्याच्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे, जाडं वालं, म्हणजे ना वाटण्याला छान अशी चव येते मीठ घातल्याने. चवीपुरतं जे पण आहे ते मी आत्ताच घालून घेते. आणि आता हे छान पाणी घालून मऊ पहिलं वाटून घेते. एकीकडे सोरकूल ठेवलं आहे मी गॅसवरती गरम करायला, बारीक गॅसवरती. सोरकूलला बारीक गॅसवर गरम करावं लागतं. एकच घेतला आहे शेतकं मी बारीक कापून रश्श्यासाठी, रश्श्याची चव येण्यासाठी. आणि बाकीचे मी फ्राय करणार आहे, ते फ्राय मी सेकंड व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आता मी हे छान मऊ पाणी घालून वाटण आपलं वाटून घेते. वाटण आपलं मऊ वाटून झालं आहे, मस्त रंग पण आलं आहे बघा. तर आपली फोडणी द्यायची आहे. फोडणी कांदा आणि लसूण आणि कढीपत्ता. सोरकूल आपलं मस्तपैकी तापलं आहे, त्याच्यामध्ये आपण कोकोनट ऑइल वापरणार आहोत. मालवण्यातला फिश आपला कोकोनट ऑइलमधला असतो. तुम्ही तुमचं कोणतं घरी वापरता ते वापरलं तरी चालेल, पण कोकोनट ऑइलची जी टेस्ट असते ना फिशला, अप्रतिम. आणि आता त्याच्यामध्ये आपण कांदा, लसूण आणि कढीपत्ता. कढीपत्ता मी बऱ्याचदा वरून घालते कच्चा, कारण कच्चा कढीपत्त्याचा फ्लेवर चांगला येतो. काही जरा कांदा लाल होतो की मग आपलं वाटण घालायचं आहे. आपलं वाटण आणि मिक्सर धुवून पाणी ॲड करणार आहोत आपण, किती पातळ हवं तेवढं, कारण आपण मीठ ऑलरेडी ह्याच्यात टाकलेलं आहे, परत आपण मीठ नाही टाकणार आहोत. हे घट्ट पातळ तुम्हाला कसं हवं त्याप्रमाणे. आपण एकच मासा टाकणार आहोत त्यामुळे खूप पातळ पण नका करू, कारण माशाची चव त्याच्यामध्ये उतरली पाहिजे. मी एवढं ठेवते आहे, त्याच्यापेक्षा पातळ नाही करणार आहे. आता ह्याला चांगली उकळी येऊ दे. उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये फिश सोडणार आहोत आणि चिंचेचा कोळ, वरून कढीपत्ता, कोथिंबीर, गार्निशिंग. का झाली आपली शेतकांची फिश कढी, मालवणी फिश कढी. आणि उकळल्यावर अजून त्याला लाल रंग येणार. चांगली उकळी आली आहे, फिश सोडूया. आणि चिंचेचा कोळ हाताने ना छान असा कोळून घ्या. सुपारी एवढी चिंच घेतली आहे ना तुम्हाला आवडत, आंबट आणि तिखट किती आवडतं त्याच्यावर आहे. आम्हाला थोडंसं आंबट आवडतं, मालवणीसार म्हटलं की थोडं आंबटपणा पाहिजेच. त्याला फिश चांगला उकळू दे, चांगला शिजू दे. आणि नंतर मग आपण वरून गार्निशिंग, कोथिंबीर कापलं, शेतकाची फिश कढी तयार आहे. राईसवर भाकरीवर खाण्याचं परफेक्ट तयार आहे.